जय महाराष्ट्र। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या आराखड्यामध्ये मध्य रेल्वे बदल करणार असल्याची माहिती मिळत आहे। त्यासोबतच पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे कामकाज नेमकं कुठंपर्यंत आलं आहे याची देखील माहिती आपण आता पाहणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया। महारेल अंतर्गत सुरू असलेला पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प, या प्रकल्पाला एकापाठोपाठ अडचणी येत असल्यामुळं ह्या प्रकल्पामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मध्य रेल्वे पुढाकार घेणार असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळं मध्य रेल्वेने सांगितल्यानुसार पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या आराखड्यामध्ये बदल देखील करणार असल्याची माहिती मिळत आहे। महारेलच्या वतीने पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या मोजणीचे काम, भूसंपादनाचे काम, आराखड्याचे काम हे महारेलच्या अंतर्गत होत होते। मात्र त्यामध्ये रेल्वे बोर्डाला काही त्रुटी आढळल्यामुळं रेल्वे बोर्डाने हा आराखड्याचा प्रस्ताव अंतिम तपासणी आणि दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेला दिला असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून मिळाली आहे। मध्य रेल्वेकडून आता याबाबतच्या कामाची कार्यवाही सुरू असून त्यातील अडचणी दूर केल्यानंतर सुधारित प्रस्ताव रेल्वे बोर्डामार्फत पंतप्रधान कार्यालय म्हणजेच PMO पाठवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे अधिकारी नरेश लालवानी यांनी दिली आहे। मागील 6 महिन्यांपूर्वी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी पुणे जिल्ह्यातील नारायणगाव नजदीक असलेल्या खोदड येथील GMRT प्रकल्पांतर्गत पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी समस्या निर्माण झाली होती। त्या समस्येवर अद्यापपर्यंत मार्ग निघालेला नाही, त्यावर मार्ग काढण्याचे काम मध्य रेल्वेने सुरू केले आहे। यात मध्य रेल्वे पुढाकार घेऊन समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी दिली आहे। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेबद्दल मध्य रेल्वेचे अधिकारी काय म्हटले आहेत ते पाहूया। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पंतप्रधान कार्यालयाकडे जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। त्यासोबतच पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या आराखड्यामध्ये काही त्रुटी आढळल्यामुळं रेल्वे बोर्डाने त्याचे काम आमच्याकडे दिले आहे, त्यातील त्रुटी सोडून अंतिम प्रस्ताव रेल्वे बोर्डाला आम्ही देणार आहोत, अशी माहिती नरेश लालवानी महाप्रबंधक मध्य रेल्वे यांनी दिली आहे। तर मित्रांनो, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे कामकाज मध्य रेल्वेच्या हातात गेल्यामुळं प्रकल्पाला गती मिळू शकेल असा अंदाज व्यक्त होत आहे। याविषयी आपले काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। चला तर मित्रांनो, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेची थोडक्यात वैशिष्ट्ये जाणून घेऊया। 235 किलोमीटरचा एकूण रेल्वेमार्ग असणार आहे। या रेल्वेमार्गावर जवळपास 24 रेल्वे स्टेशन प्रस्तावित आहेत। 18 बोगदे, 19 उड्डाणपूल, विद्युतीकरण असलेला दुहेरी मार्ग सुरुवातीला 6 डबे असणार आहेत, नंतर ते 12 ते 18 असे बसवण्यात येणार आहेत। सुरुवातीला 200 किलोमीटर प्रति तास इतका वेग असणार आहे, नंतर तो 250 किलोमीटरपर्यंत वाढू शकता येणार आहे। जवळपास सुमारे 16,039 कोटी रुपये खर्च लागणार आहे। हा प्रकल्प झाल्यानंतर पुणे ते नाशिक हे अंतर अवघ्या 1.5 तासामध्ये पार करणे शक्य होणार आहे। या प्रकल्पामुळं औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या या पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील 2 जिल्ह्यांना प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। हवेली, खेड, आंबेगाव, संगमनेर, जुन्नर, सिन्नर, नाशिक तालुक्यातून हा रेल्वेमार्ग जाणार आहे। चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेरला प्रमुख रेल्वेस्थानक असणार आहेत। मालवाहतुकीसाठी लोडिंग अनलोडिंग सुविधा होणार आहे। हा प्रकल्प 1200 दिवसात पूर्ण करण्याचे नियोजन आहे। पुणे अहमदनगर नाशिक या हायस्पीड रेल्वेमार्गावर दिवसा प्रवासी गाड्या आणि रात्री मालवाहतूक करण्याचे नियोजन आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। जर तुम्हाला हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुणे नाशिक सेमी हॉस्पिटलच्या भूसंपादनाविषयी अधिक माहितीसाठी डाव्या बाजूची प्लेलिस्ट चेक करा। मुंबई नागपूर बुलेट ट्रेनच्या अधिक माहितीसाठी उजव्या बाजूचा व्हिडिओ नक्की पहा। अधिक माहितीसाठी माहितीपुरवा.com या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या। धन्यवाद।